अचलपूर शहरातील गोदावरी भवन येथे महाराजा श्री अग्रसेन जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 16 ऑक्टोबर सोमवार रोजी अचलपूर शहरातील गोदावरी भवन येथे श्री अग्रसेन महाराज जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मारवाडी समाजाच्या वतीने करण्यात आले होते. या आयोजनामागील 10 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत घेण्यात आले. अग्रवाल समाज अग्रशिरोमणी श्री 1008 छत्रपती महाराज अग्रसेनजी यांच्या आदर्शावर पुढे जात आहे. एक वीट एक रुपया हे ज्ञान महाराजांनी आम्हाला शिकवले आणि महालक्ष्मीजींच्या आशीर्वादाने प्रत्येक अग्रवाल कुटुंब प्रगतीच्या मार्गावर चालले आहे. अग्रसेनजीचा नारा नेहमी समाजात एकता आणि अखंडता टिकून ठेवणारा आहे. त्यांनी समाजसेवेचे आणि भक्तीचे धडे दिले आणि प्रत्येक व्यक्तीचा मार्ग सुकर केला. महाराजा श्री अग्रसेनजी यांची जयंती देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जात असली तरी अचलपूर शहरात साजरा होणारा अग्रसेन जयंती हा उत्सव अनोखा आहे. सर्वांसाठी खास आकर्षक असलेल्या या कार्यक्रमात जेवढी वैविध्य आहे तेवढीच भव्यताही आहे. अग्रवाल नवयुक्ती मंडळाच्या अध्यक्षा कुमारिका अग्रवाल यांना सांगावेसे वाटते की जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक अग्रबंधूला आनंदी प्रेमळ आणि उत्साही जीवन जगण्याची संधी मिळते. महाराजा श्री अग्रसेनजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व समाज बांधवांना नवीन संकल्पनासह नवीन वागणूक नवीन व्यक्तिमत्व आणि नवनवीन शिक्षण शिकण्याची संधी मिळते. महाराजा अग्रसेनजींच्या या विचारसरणीचा प्रभाव आहे की आजही अग्रवाल समाज शाकाहारी अहिंसक आणि धार्मिक म्हणून पूज्य आहे. त्या काळी यज्ञ करणे हे समृद्धीचे वैभवाचे व सुखाचे लक्षण मानले जात असे. महाराजा अग्रसेन यांनी अनेक यज्ञ केले. एकदा यज्ञासाठी आणलेला घोडा अतिशय अस्वस्थ आणि घाबरलेला दिसला तेव्हा त्यांना वाटले की मुक्या प्राण्यांच्या रक्तात भिनलेल्या अशा समृद्धीचा काय उपयोग. त्याचवेळी त्यांनी पशुबळी बंद केली. त्यामुळे आजही अग्रवंश समाज हिंसेपासून दूर आहे. महाराज श्री अग्रसेनजी हे त्यांचे वंशज असल्याचा मला अभिमान आहे. मी अग्रवाल आहे, मी सदैव अग्रवालच राहीन हे मी अभिमानाने सांगतो असे भजन भाषण केले. यावेळी अखिलेश अग्रवाल अचलपूरचे ठाणेदार सुरेंद्र बेलखडे यांचा सत्कार अग्रवाल समाजातर्फे करण्यात आला. अग्रसेन महाराज ने 18 गोत्र बनाए, अग्रसेन के वंशज सारे अग्रवाल के जी अग्रवंश
इतिहास की।